असं करण्याचा प्रयत्न होतो, पण मला याची जाणीव आहे की आमच्या शिक्षकांनी नेहमी सांगितलं की सच परेशान हो सकता है, पराजित नाही हो सकता, सच सच होता है। अशी मागणी कोणी केल्याने माझं खातं राहत नाही आणि कोणी मागणी केल्याने मला प्रमोशन मिळतं हे आमच्या पक्षाचे प्रमुख ठरवतात। ज्या दिवशी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह साहेब ठरवतील किंवा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ठरवतील तेव्हा यावर निर्णय होईल। उद्या मी त्यांचा राजीनामा मागायचा आणि त्यांनी माझा राजीनामा मागायचा हे काही राजकारणामध्ये अपेक्षित नसतं। शेवटी आर्थिक निकषावर असेल, मागास या निकषावर असेल, राज्य म्हणून या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या कोणत्याही जातीच्या, धर्माच्या, समूहाच्या, वर्गाच्या, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार आणि आरोग्य या अनिवार्य गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी ही शेवटी सरकारची आहे। आणि म्हणून मराठा समाजामध्ये जो मागास परिवार असतो, ज्यांना या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य या अनिवार्य गरजा या पूर्ण होत नसतील, आणि मराठा समाजाच्याच नव्हे तर मग तो कोणत्याही जाती धर्माचा असेल, शेवटी कोणत्या जातीत जन्म घ्यायचा हे तर कोणाच्या हातात नाही आहे। मला वाटतं की खरंच आहे की निश्चितपणे वन विभागाचा जो उद्दिष्ट आहे की ग्रीन महाराष्ट्र, हरित महाराष्ट्र, आणि यासाठी नर्सरी असोसिएशनने भारताच्या स्तरावर या ठिकाणी एक एक्झिबिशन आयोजित केलं, मी त्यांचं मनापासून कौतुक करतो। शेवटी वसुंधरेला सुंदर करण्याचं काम हे सर्वांचं, यामध्ये प्रत्येकाचं योगदान असणं आवश्यक आहे। प्राणवायू का दुसरा पर्याय नाही, आणि ज्या पृथ्वीने 456 कोटी वर्षाच्या इतिहासात गेल्या 60-70 लक्ष वर्ष मनुष्याला प्राणवायू दिला, त्या मनुष्याची ही जबाबदारी आहे की आपण सुद्धा ज्या वसुंधरा मातेने आमच्या जीवनामध्ये आनंद फुलवला त्या वसुंधरेला हिरवगार करण्याची जबाबदारी आहे। आणि पुण्यामध्ये अशा पद्धतीचं राष्ट्रीय स्तरावरचं प्रदर्शन आयोजित करून निश्चितपणे एक उत्तम गौरवशाली कार्य या ठिकाणच्या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे, आणि यातून आमचं जे मिशन आहे त्या मिशनला एक शक्ती प्राप्त होणार। कोणत्याही वन्य प्राण्याच्या संवर्धन संरक्षणाच्या दृष्टीने आम्ही काम करतो, पूर्ण शक्तीने काम करतो। देशामध्ये काही इतर राज्यामध्ये जेवढे निर्णय होत असतील तेवढे महाराष्ट्रात होते। अशा प्रसंगी एकीकडे वाईल्ड लाईफ एक्सपर्ट आहे आणि दुसरीकडे वाईल्ड अॅनिमल लव्हर्स आहे। आता यामधला हा संघर्ष आहे की वाईल्ड लाईफ एक्सपर्ट म्हणतात की मॅन इटर झाल्यावर आपण सारी वाघ नावाची प्रजाती धोक्यात आणू नये, कारण लोक वनविरोधी होऊ नये, पर्यावरण विरोधी होऊ नये। आता हा प्रश्न यावर डिस्कशन होते आहे, चर्चा होते आहे, आणि एका निष्कर्षाप्रत शेवटी समाज येईल हा विश्वास आहे।